माननीय भुजबळ साहेबांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या पण आमचं समाधान नाही आहे। आम्ही तुमच्या सोबतच आहोत। जेवढे वेळा तुम्ही आम्हाला मीटिंगला बोलवलं आम्ही तुम्हाला मान्यताच दिली। आम्ही कधी विरोध केला नाही। तुम्ही सांगितलं असं करायचं तसं करा, कसं करायचं कसं करा, पण होत काय नाही। भुजबळ साहेब इंटेंशन काय आहे त्याच्यापेक्षा होतं काय आहे हे महत्त्वाचं आहे। आणि तुम्ही जसं म्हणालात की एक व्यक्ती म्हणून तुमचं समर्थन आहे, पण माझा सवाल हा आहे की मिनिस्टर म्हणून तुम्हाला समर्थन आहे का? या ठिकाणी होत आहे का? ते घडतंय का? नाही अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं म्हणजे हे जे काही सांगितलं जात आहे खरं तर आपण नाही 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 मंत्री महोदय असं नाहीये। आपण जर म्हणालात पाच वर्ष सात वर्ष मग तर तसा 2010 साली निकाल आला। 10 सालापासून 14 सालापर्यंत तुमचं होतं ना सरकार, आमचं होतं का? 10 साली कोणी त्याच्यावर काही केलं नाही। पहिल्यांदा त्याच्यानंतर या निकालाचं पालन का झालं नाही हे कधी विचारलं? हे विचारलं 13/12/2019। त्यामुळे तुम्ही आमच्याकडे बोट नाही दाखवू शकत या संदर्भात। हे बोट दाखवण्याचं म्हणजे तुम्ही बोलायला इतके हुशार आहात की आपण एकत्रित राहावं एकत्रित राहावं म्हणता म्हणता आमच्यावर दोन तुम्ही टोमणे मारून दिले। असं करू नका। आता या ठिकाणी 13/12/2019 नंतर ही जबाबदारी सरकार म्हणून तुम्हाला स्वीकारावी लागेल। ही स्वीकारावी लागेल अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय काल जी अवस्था झालेली आहे ही अवस्था आपण सगळ्यांनी बघितली अध्यक्ष महोदय। त्यामुळे या सभागृहात चर्चा नाही करायची तर कुठे करायची अध्यक्ष महोदय? याच्यावर चर्चा नाही। आज आम्हाला निर्णय झाला पाहिजे अध्यक्ष महोदय। वारंवार ओबीसीच्या संदर्भात केवळ अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्हाला आश्वासन मिळत आहेत हो काहीच नाही अध्यक्ष महोदय, काहीच होत नाही आहे। त्यामुळे आमचं म्हणणं आहे कामकाज थांबवा आणि ओबीसीवर अध्यक्ष महोदय चर्चा झाली पाहिजे। भुजबळ साहेब देवेंद्रजी आपण जे म्हणालात त्या संदर्भामध्ये एक तर 2010 साली हा निकाल आल्यानंतर आम्ही लोकसभेमध्ये याची मागणी केली आणि एम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी यंत्रणा निर्माण केली। हा डाटा सगळा 2016 साली मोदी सरकारच्या ताब्यात आला। असं नाही की आम्ही 2010 नंतर आम्ही गप्प बसलो। 2010 नंतर आम्ही एम्पिरिकल डाटा गोळा करून तो भारत सरकारकडे सोपवला आणि त्यानंतर 16 साली तो हातात आल्यानंतर तेव्हापासून मोदी सरकारनं काही केलं नाही। कोलकातामध्ये केस उभी राहिली त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री होता। तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही सुद्धा काही केलं नाही। 5 वर्ष आम्हाला तुम्ही 15 दिवसामध्ये करायला सांगता हे चुकीचं आहे। याच्या पाठीमागे तुमचं केवळ राजकारण आहे। मी तुम्हाला सातत्यानं विचारणा करत असतो, तुम्हाला विश्वासात घेत असतो, परंतु तुम्ही याचं राजकारण करतात हे अतिशय चुकीची गोष्ट आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। तुम्ही त्याच्यावर बसून राहिलात। तुम्ही तो एम्पिरिकल डाटा दिला नाही जो युपीए सरकारनं तयार केला होता। तो डाटा तुमच्या हातात आहे, तो तुम्ही दिला नाही। 5 वर्ष तुम्ही काही केलं नाही। 5 वर्ष सातत्यानं त्या केसवर बसून राहिलात, त्याला उत्तर दिलं नाहीत आपण। आणि निवडणूक आली ज्यावेळेला 2019 साली त्या घाई घाईने ज्यावेळी आपण एम्पिरिकल डाटा मागितला त्यामुळे आमच्यापेक्षा याची जबाबदारी मोदी सरकारवर आणि तुमच्यावर हे लक्षात ठेवा। प्रश्न उत्तराचा तास स्थगित करण्यासंदर्भात आज एकूण 3 सूचना प्राप्त झाल्या असून त्या नियम 57 निकषात बसत नसल्यामुळे सदर सूचनेस मी अनुमती नाकारित आहे। प्रश्न उत्तरे प्रश्न क्रमांक 40208 कृष्णा गजबे। जागेवर बसा। मंत्री महोदय प्राथम्य क्रमांक 1 छापल्याप्रमाणे मंत्री महोदयांना मी विनंती करतो की हा
31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात यावी. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो की 31-3-22 पर्यंत मुदत वाढविण्यात यावी. अध्यक्ष महोदय, हे ज्या खरेदी करणाऱ्या अभिकर्ता संस्था आहेत त्यांच्या मागणीनुसार पहिल्यांदा 8 फेब्रुवारी पर्यंत धान खरेदी वाढीस मुदत वाढ देण्यात आली. त्यानंतर मार्केटिंग फेडरेशनच्या मागणीनुसार 14 फेब्रुवारी पर्यंत आणि आदिवासी विकास महामंडळाच्या मागणीनुसार 18 फेब्रुवारी पर्यंत धान खरेदीस मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर त्या अभिकर्ता संस्थांकडून मुदतवाढीची मागणी आलेली नाही. आमच्या मागणी आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला धानाचा खरेदी होत असतो फार मोठ्या प्रमाणामध्ये, तर आपल्याला 31 मार्च पर्यंत मुदत वाढविण्यात यावी अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांच्या मागणीनुसार मी इथं सांगू इच्छितो की ज्या लोकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे परंतु त्यांचं धान खरेदी करण्यात आलेलं नाही, असे शेतकरी जर पुढे आले तर त्या संदर्भामध्ये जरूर विचार करण्यात येईल. सभागृहाचं कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे. करण्यात आलेला आहे. ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक झालेला आहे आणि भाजपनं जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे. ओबीसींबाबत चर्चा झालीच पाहिजे अशा प्रकारची आक्रमक भूमिका विरोधकांनी सभागृहामध्ये घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारनं ज्या काही अहवालामध्ये चुका केलेल्या आहेत, मागासवर्ग आयोगांच्या बैठकांच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.